साईनगर प्रभाग क्रमांक 19 मधील नवीन अमरावती रेल्वे स्टेशन परिसरातील स्वाभिमान नगरात घाणीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात गेल्या 5 ते 7 वर्षापासून 400 ते 500 नागरिक राहत असताना सुद्धा तेव्हापासून या ठिकाणी रस्त्यावर पथदिवे लावण्यात आले नाही, नाल्या नाही तर कुठेही स्वच्छता दिसून येत नाही. या प्रभागाचे नगरसेवकांना माहिती दिल्यावर सुद्धा काहीच समस्या निकाली लावल्या नाही. शेवटी नागरिकांनी मनसे पदाधिकाऱ्यासमोर परिसरातील सर्व समस्या केल्यावर मनसे पदाधिकाऱ्यांनी 17 मार्चला मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांना निवेदन दिले होते. तरी सुद्धा मनपा प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही. यामुळे शेवटी त्रस्त होऊन गुरुवारी मनसे स्टाईलने मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांच्या दालनासमोर आक्रमक आंदोलन करण्यात आले. मनपा आयुक्त दालनासमोर धरणे देऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मनपा प्रशासना विरोधात नारे देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. येथील नागरिकांनी 8 दिवसापूर्वी दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्याने तेथील नागरिकांनी मनपा मुख्य प्रवेशद्वारावर रस्ता रोको आंदोलन केले. काही वेळानंतर मनपा आयुक्त रोडे यांनी सर्व आंदोलकांची भेट घेऊन समस्या निकाली लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनाला पूर्णविराम देण्यात आला. विशेष म्हणजे या साईनगर प्रभागाचे नगरसेवक मनपा सभागृह नेता असलेले तुषार भारतीय आणि महापौर चेतन गावंडे आहे. मनपातील महत्वाचे सन्माननीय पद असताना देखील त्यांच्याच प्रभागात असं चित्र असेल मग शहराचे काय, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. आंदोलनात मनसे शहर अध्यक्ष हर्षल ठाकरे, उपाध्यक्ष सचिन बावनेर, शहर सचिव निखिल बिजवे, शहर उपाध्यक्ष पवन लेंडे, विद्यार्थी सेना शहर उपाध्यक्ष गौरव बेडूरकर यांच्यासह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.